आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणार शौचालय, पिण्याचं पाणी आदी समस्यांना प्राधान्य. मी वॉर्ड क्रमांक 4 मधून शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत असून आमचे नेते आमदार उल्हासदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील महिलांच्या समस्यांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही उमेदवार विमल शिवाजी पट्टनकुडे यांनी दिली आहे. प्रभाग 4 मध्ये बहुजन विकास आघाडीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. स्वतः आमदार उल्हासदादा पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्यासह अनेक थोर मंडळी प्रचार यात्रेत सहभागी होत आहेत. बहुजन विकास आघाडीने सक्षम उमेदवार उभे केले असल्याने आणि सर्व मतदारांची भिस्त आमदार उल्हासदादा पाटील यांच्यावर असल्याने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा आणि सहकार्य मिळत आहे. प्रभाग 4 अ मधील उमेदवार विमल शिवाजी पट्टनकुडे मतदारांना, विशेषतः महिला मतदारांना, आपण करणार असलेल्या कामांची माहिती देत त्यांना आकर्षित करीत आहेत. त्यांचं सर्वप्रथम प्राधान्य असणार आहे ते या प्रभागातील महिलांच्या समस्या सोडवण्याला. यामध्ये महिलांसाठी शौचालय असो किंवा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा, या समस्यांना प्राधान्य देऊन सोडवणार असल्याची ग्वाही त्या मतदारांना देत आहेत. महानकर न्यूजसाठी शिरोळच्या प्रभाग 4 मधून संदीप इंगळे. मी विमल शिवाजीराव पटनपुडे, बहुजन विकास आघाडी मार्फत चिन्ह आहे माझे कबसी, मला निवडून द्यावे. महिलांच्यासाठी संडास, आरोग्य विभाग समस्या काय असतील त्या मी सगळी मी निवडून आल्यावर प्रयत्न करणार आहे. त्यासाठी गटारी, रस्ते, पाणी, लाईट.